सन्मान आपण केलेल्या कार्याचा आहे, आपल्या कर्तृत्वाचा आहे आणि आई वडिलांनी दिलेल्या संस्कारांचा आहे मॅडम. कारण एक स्त्री म्हणून आपण समाजामध्ये वावरत असताना महाराष्ट्राची खाकी वर्दी सातत्याने आम्हाला सुरक्षा कवच देते, त्या वर्दीचा आज सन्मान या ठिकाणी केला जातोय. या सोहळ्यावरती आपण बघतोय संजय गावाच्या माजी सरपंच पदी ज्यांना कार्यभार सांभाळले अमितजी भगत यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना देखील आम्ही विनंती करू की आपण सन्माननीय अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हावं. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय आणि स्वागत करत असताना चला मॅच ऑन होईल. गुणलेखक तुम्ही तुमच्या गुणलेखाच्या बोर्डवर लक्ष ठेवा. इथे चला सन्माननीय सौभाग्यवती पुष्पा यादव मात्रे सांजे गावाचे विद्यमान सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन अंकिता मॅम यांना की आपण आपल्या शुभा हस्ते त्यांना सन्मान समर्पित करायचा आहे. सरपंचांच्या खांद्याला खांदा लावून विकासाची वाटचाल निर्माण करणारी एक स्त्री आहे आणि आज ती रणरागिणी या ठिकाणी उपस्थित. एक स्त्री एका स्त्रीचा सन्मान करणार, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या गावच्या विद्यमान सदस्य सौभाग्यवती पुष्पा यादव मात्रे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. थोडासा त्रास देईन की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करावा. या स्पर्धेच्या माध्यमातून ही संकल्पना जर आवडली असेल ना तर सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत. आज महिला दिवस आहे आणि महिलांसाठी खास सन्मान या ठिकाणी दिला जातोय आणि खास क्रिकेटच्या मैदानावर आपल्याला जास्त करून पाहायला मिळत नसतं, ती इथे मात्र पाहायला मिळत आहे. या सोहळ्यावरती आपण बघतोय गेली कैक वर्ष राजकीय पटलावर मी म्हणेन की या सांजे विभागाचे किंग मेकर म्हणून ज्यांना संबोधलं जातं आणि आज माजी सरपंच असताना आपल्या गावाला विकासाच्या दिशेने नेण्याचं काम केलं. माजी सरपंच पदावरून पाय उतार झाल्यानंतर येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये याच विभागाला एक नवा चेहरा देखील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिळला जाऊ शकतो असे सर्वांचेच लाडके आदरणीय श्री जितेंद्र घर साहेबांचा आज सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेन विद्यमान सरपंच अजयजी मात्रे यांना की आपण आपले शुभ हस्ते जितेंद्रजी घर साहेबांचा आज सन्मान या ठिकाणी करावा. मॅडम आपणास विनंती करू की आपण आपल्या शुभाचे हा सन्मान समर्पित करायचा, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. विद्यमान सरपंच माजी सरपंचांचा हा सन्मान या ठिकाणी करतायत. प्रेमाची आपुलकीची शाल परिधान केली जात आहे, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान या ठिकाणी समर्पित केला जातो आहे. या दरम्यान मी विनंती करेन आदरणीय श्री जगदीशजी मात्रे यांना की आपण मंचकावर यावं. पुढील सन्मान आपल्या काळामध्ये देखील सरपंच पद भूषवलं आणि गावाला वेगळ्या दिशेनं नेण्याचं काम केलं. सरपंच हा गावाचा मान सन्मान असतो, सरपंच हा गावाचा प्रथम नागरिक असतो आणि हे नागरिकत्व स्वीकारल्यानंतर ज्यानं गावाला विकासाच्या दिशेनं नेलं अशा या गावचे माजी सरपंच अमितजी भगत साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून अजयजी मात्रे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. मी त्यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना समर्पित करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ही आपुलकीची विश्वासाची आदराची आणि सन्मानाची शाल या ठिकाणी समर्पित केली जाते आणि या स्पर्धेच्या माध्यमातून एक गोड आठवण भेट त्यांना समर्पित केली जाते आहे. त्यानंतर मी विनंती करेन या मंचकर उपस्थित मुलेखंड कुलीवाडा कुंभारवाडा या विभागाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय मात्रे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी आमच्या राजेश पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान त्यांना समर्पित करायचा आहे.
मुलेखन कोलीवाडा कुंभारवाडा ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष गावाची प्रत्येक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जबाबदारी अध्यक्षावर असते आणि आज ते अध्यक्षपद भूषवत असताना त्यांचा हा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांना सन्मान समर्पित करूया. सन्माननीय अध्यक्ष आदरणीय श्री दत्तारामजी म्हात्रे यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. मी विनंती करेन वीरेंद्रजी गरत यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान समर्पित करायचा आहे. तेलीपाडा ग्राम सुधारणा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष दत्तारामजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. वीरेंद्रजी गरत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान दिला जातो. कक्षेमध्ये पाहतो टेनिस बॉल क्रिकेट मध्ये असा एक तारा 40 नंतर देखील फिटनेस फार महत्वाची असते आणि फिटनेस साधत गेली कित्येक वर्ष नवोदित खेळाडूंना ज्यांना मार्गदर्शन केलं आणि उरणच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सातत्यानं ज्यांच्या फलंदाजीचा एक बोलबाला राहिला असे ललितजी कुंभार यांना मी विनंती करेन की आपण प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये न येता कृपया अतिथी कक्षामध्ये यावं आणि विराजमान व्हावं. या दरम्यान आपण पाहतोय तेलीपाडा ग्राम सुधारणा मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष आदरणीय श्री प्रशांतजी पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. मी विनंती करेन नरेशजी म्हात्रे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मान समर्पित करायचा आहे. आदरणीय श्री प्रशांतजी पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. उपाध्यक्ष याच दरम्यान आपण पाहतोय वंशकौर उपस्थित सामाजिक चळवळीतला आपला कार्यकर्ता अर्थातच आदरणीय श्री मंगेशजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचं देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. जीवन जगत असताना समाजासाठी थोडासा वेळ खर्च झाला पाहिजे आणि हीच कल्पक बुद्धी अंमलात आणून ज्यांना समाजासाठी वेळ दिलाय असे सन्माननीय मंगेशजी म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आदरणीय श्री पप्पू सुरेराव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी समर्पित केला जातो आहे. स्टेप आर्ट डान्स अकॅडमीचे चीफ कोरिओग्राफर पप्पू सुरेराव यांच्या शुभ हस्ते सन्माननीय मंगेशदादा म्हात्रे यांचा हा सन्मान मंचकावर केला जातो आहे. यज्ञेश केबल नेटवर्कचे ओनर आदरणीय श्री रवींद्रजी गरत साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांचं देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. आदरणीय श्री राजेशजी पाटील यांना मी विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते रवींद्रजी गरत यांचा सन्मान या मंचकावर करावा. आहे उद्योग क्षेत्रातला एक दमदार व्यक्तिमत्व. आज या स्पर्धेला त्यांचं खास सहकार्य खास उपस्थिती आपल्या सहकार्याचा आणि आपल्या उपस्थितीचा हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करेन सन्माननीय पप्पू पिराव सरांना की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय श्री नरेश म्हात्रे साहेबांचा आज सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर आपण मंचकावर पाहतोय आदरणीय श्री वीरेंद्रजी गरत साहेबांचं शुभ आगमन आहे आणि त्यांच्या उपस्थितीचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. राजेशजी पाटील यांना मी विनंती करू की सन्माननीय वीरेंद्रजी गरत उद्योग क्षेत्रातलं व्यक्तिमत्व व्यावसायिक क्षेत्रातली गगनभरारी त्यांनी केलेली आहे आणि आज व्यवसाय वृद्धिंगत करत असताना आपल्याला व्यवसायामध्ये आणखी पुढे जावं या खूप साऱ्या शुभेच्छा या सर्व सन्माननीय आयोजकांच्या वतीनं आम्ही समर्पित करत आहोत. सन्माननीय वीरेंद्रजी गरत यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. राजेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान समर्पित केला जाईल. त्यानंतर आपण पाहतोय मंचकावर अमोलजी म्हात्रे यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांच्या उपस्थितीचा हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून मी पुनश्च विनंती करेन पप्पू सुरेराव सरांना की आपण अमोलजी म्हात्रे यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी म्हात्रे यांचं शुभ आगमन आहे.
त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या या स्पर्धेच्या माध्यमातून राहुल म्हात्रे यांची खास उपस्थिती आणि आपल्या उपस्थितीचे सन्मान या ठिकाणी केला जाईल. पप्पू सुरेराव सरांच्या शुभा हस्ते राहुल म्हात्रे यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. सलग दोन चेक करायचे आहेत, मला वाटतं बीमर देखील चेक करायला सांगितलेलं आहे. थोडस ऑन फील्ड डिसिजन आहे, कॅमेरा इथे मात्र मंचावरती पाहायला मिळाला. आपला काय डिसिजन असेल तो आपण द्यायचा. कॅमेरा स्टेजवर फिरवला होता, आपण आपला डिसिजन द्यायचा. सन्मान्य मंचकर आपण बघतोय गजानन म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे, त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी विनंती करेन ललितजी कुंभार आणि विपुलजी पाटील आपल्या कक्षेच्या दिशेने येत आहेत, त्यांना मी विनंती करू की आपण या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थिती दर्शवलेली आहे, कृपया आपण व्यासपीठावर यावं आणि आसन ग्रहण करावं. क्रिकेटच्या पटलावरचा फार मोठा नाव आपण गेली की एक वर्ष त्यांचं पाहिलं योगदान आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. आज फिटनेस जर पाहिलं ना तर एखाद्या 16-20-22 वर्षाच्या एखाद्या तरुणाला लाजवेल असं फिटनेस त्यांचं पाहायला मिळतं. एक जबरदस्त फिटनेस त्यांचं पाहायला मिळतं. प्लेअर डिलिव्हरी आहे, त्यांचा प्लेअर डिलिव्हरी आहे. ते मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळेल. आज या स्पर्धेला मित्रांनो अशी एक उपस्थिती आहे. खर तर या स्पर्धेमध्ये क्रिकेट खेळणारे खेळाडू कैक निर्माण झाले, हजारो क्रिकेट आले गेले, क्रिकेट कधी थांबलं नाही. एक गोष्ट या ठिकाणी सांगतो की माणूस आयुष्यभर पैसा कमवतो आणि तोच पैसा माणसाच्या सरत्या काळामध्ये त्याला आरोग्य मिळवण्यासाठी खर्च करावा लागतो. म्हणजे पैसा कमवण्यासाठी तुमचं शरीर खर्च होतं आणि शरीर वाचवण्यासाठी तुमचा पैसा खर्च होतो. मग काय करावं? उत्तम फिटनेस राखण्यासाठी तुम्हाला व्यायाम योगा या सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत. असंच क्रिकेट राखत राखत ज्यांना 40 नंतर आपल्या उरणचं नाव चिपळूण येथे झालेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये महाराष्ट्र श्रीमान तृतीय क्रमांकाचा ज्यानं मान पटकवला तो आपल्याच बुलेखंड गावाचा ललित चंद्रकांत कुंभार आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी दलांडे मॅडमना विनंती करेन की आपण आपल्या शुभा हस्ते त्यांना सन्मान समर्पित करायचा आहे. त्यानंतर जितेंद्र गरज साहेबांना देखील विनंती करू की आपण आपल्या शुभा हस्ते ललितजी कुंभार यांचा विशेष सन्मान होतो. टेनिस बॉलचा लेजंड खेळाडू आणि आता फिटनेस क्षेत्रामध्ये आपण त्यांचं प्रावीण्य पाहतोय. चिपळूण येथे झालेल्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र श्रीमान तृतीय क्रमांकाचा मान पटकावणारा आपल्या मुलेखंड गावाचा आपल्या उरणचा आपल्या रायगडचा ललित कुंभार यांचा आज सन्मान या ठिकाणी केला जातोय. यासाठी त्यांची निवड देखील झाली, यासाठी त्यांना आपण एकदा जोरदार टाळ्यांनी शुभेच्छा देऊया. आपण ज्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकले त्या क्षेत्रामध्ये तुमचं नाव मोठं व्हावं, या खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर महाराष्ट्र उदयश्री ज्यानं आपल्या नावावर शिक्का उमटवलेला आहे असे कुमार विपुल सुनील पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आणि खास सांगायला अभिमान वाटेल की दोन्ही हिरे आपल्या मुलेखंड गावाचे आहेत. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचा सन्मान करूया. मी परत एकदा आमच्या मॅमला त्रास देईन, गरज साहेब आपणास देखील त्रास देईन आणि म्हात्रे साहेब आपणही आता
सन्माननीय अतिथींच्या सन्मानासाठी त्या ठिकाणी जावं. आपल्या शुभहस्ते आज सन्मान या ठिकाणी समर्पित करायचा आहे. आदरणीय श्री जितेंद्र गरज साहेब, आदरणीय श्री अजयजी म्हात्रे, त्यानंतर या कार्यक्रमाच्या प्रमुख उद्घाटिका गलांडे मॅडमच्या शुभहस्ते आज सन्मान दिला जातोय. महाराष्ट्र उदयश्री कुमार विपुल सुनील पाटील याचा हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपण मंचकावर पाहतोय. उरण म्हटलं तर या उरणला जगातलं 2 नंबराचं बंदर लाभलंय आणि या जगातल्या 2 नंबराच्या बंदराला लागून 35 अधिक सेपेस आहेत आणि या सेपेस मध्ये होणारा प्रचंड ट्रॅफिक, तो ट्रॅफिक हाताळण्याचं काम आमचे ट्रॅफिक पोलीस बांधव करत असतात. त्यापैकी आमचे 2 पोलीस दलातले बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. जे काळे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. मी विनंती करेन आमच्या सचिनजी गाबाडी यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी द्यायचा आहे. चिरणेर गाबाचे विद्यमान उपसरपंच म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांचा शुभ हस्ते जे काळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी दिला जातोय. एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांना सन्मान समर्पित करूया. ट्रॅफिक पोलीस दलातील आमचे पोलीस बांधव त्यांचा हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांच्या समवेत आलेले आमचे सन्मान्य आदरणीय श्री अमोलजी बुधवणकर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि मी सन्मान करण्यासाठी पुन्हा एकदा आदरणीय श्री सचिनजी गवाडी यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना समर्पित करावा. मी विनंती करेन आमच्या प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये जयेश ठाकूर या आम्हाला दिसतायत, त्यांना मी विनंती करू की आपण प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये न थांबता कृपया अतिथी कक्षाच्या दिशेने यावं. या दरम्यान आपण अतिथी कक्षामध्ये आदरणीय श्री गजानन म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभ आगमन पाहतोय. सचिनजी आपण या शुभ हस्ते हा सन्मान समर्पित केला जाईल. सन्मान्य आदरणीय श्री गजानन म्हात्रे आणि त्यानंतर आपण पाहतो व्यासपीठावर आदरणीय श्री जयवंतजी कुंभार यांचं देखील शुभ आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. त्यांचं देखील आपण मनापासून या ठिकाणी आभार. मी विनंती करेन आपल्या चांजे विभागामध्ये एक कार्यकर्ता म्हणून राजकीय पटलावर ज्याची फार मोठी ओळख असे जयेश ठाकूर यांना मी विनंती करू की आपण प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये न थांबता कृपया अतिथी कक्षाच्या दिशेने यावं आणि सन्मानाचा स्वीकार करावा. तर यानंतरची होणारी मॅच एका बाजूला पागोटे आणि त्यांच्या विरोधात माही 11 बोकविडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आला असाल तर आपली रिपोर्टिंग आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे आणि एक इनिंग नंतर आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे, अन्यथा पेनल्टीला सामोर जावं लागेल. धन्यवाद. या सगळ्याप्रती आपल्या या स्पर्धेला लाभलेल्या प्रमुख उद्घाटिका म्हणून या ठिकाणी गलांडे मॅडम आहेत. या स्पर्धेला त्या शुभेच्छा आणि खेळाडूंना शुभेच्छा व्यक्त करतील. सर्वांना नमस्कार. सर्वांना आज ज्या क्रिकेट टीम किंवा क्रिकेट जे आयोजित केलेलं आहे त्या सर्व टीमना मी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहे. छंद हे जोपासले पाहिजेत. छंदाशिवाय कुठलंही आयुष्य आपलं म्हणजे चांगलं होऊ शकत नाही. छंद हे जोपासा. कुठलाही असू द्या, छंद क्रिकेटचा असू द्या किंवा खेळाचा असू द्या, कुठलाही डान्स किंवा काय, पण छंद हा जोपासला पाहिजे. आता खेळाच्या बाबतीत म्हटलं तर खेळामध्ये नापुण्य मिळवणं आणि त्याच्यामधून आपल्याला कुठेतरी पर्सेंटेजमध्ये येणे त्याच्यासाठी सुद्धा शासकीय सेवा आहे, शासकीय नोकऱ्या आहेत. तर प्रत्येकाने त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देते. तसेच आज महाशिवरात्री आहे, महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा. तसेच मंचावर उपस्थित महिला मंडळ आहे, आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे, त्यांनाही महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मी एवढं बोलून सर्वांना धन्यवाद देते आणि थँक्यू. तदनंतर मी विनंती करेन या विभागाचे माजी सरपंच म्हणून ज्यांना कार्यभार सांभाळलाय त्यांचं देखील आपल्याला मनोगत या ठिकाणी ऐकायला मिळेल. या दरम्यान आपण पाहतोय आदरणीय श्री मंगेजी कोळी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे.
आदरणीय श्री व्यंकटेश म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. चांजे विभागाचे उपसरपंच म्हणून ते कार्यरत आहेत, त्यांचं शुभ आगमन होते. त्यांचं देखील आपण मनापासून या ठिकाणी स्वागत करूया आणि आभार व्यक्त करूया. चलूया सामना आपण पाहू, परंतु तत्पूर्वी या विभागामध्ये ज्यांना सरपंच पद भूषवल्याने येणाऱ्या आगामी काळामध्ये हा चेहरा या विभागाला फार मोठं नेतृत्व करताना देखील आपल्याला पाहायला मिळेल, अशा विभागाचे किंग मेकर आदरणीय श्री जितेंद्रजी गरज सरांना मी विनंती करेन की आपण आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्यात. मी बोलते गरज साहेब या ठिकाणी बोलणार नाहीत, परंतु गरज साहेब तुमच्या पावलावर पाव टाकून आज तुमच्या खुर्चीवर विराजमान झाल्यानंतर या गावाच्या विकासाची धुरा ज्यांनी सांभाळली आहे, मी अजय म्हात्रे यांना विनंती करेन की आपण आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्यात. नमस्कार, सर्वांचं हार्दिक स्वागत या क्रिकेट सामन्यांसाठी येणारे सर्व पाहुणे आणि माझे ग्रामपंचायतीतील सर्व सहकारी आणि मला ज्या आता मी ज्या पदावर विराजमान आहे ते विराजमान करण्यासाठी मला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी अतोनात प्रयत्न केले असे माझ्या गावातील माझ्या वार्डमधील सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. आणि इथं आलेल्या सर्व टीम या स्पोर्ट्सली खेळतील आणि त्यांचं कलाकौशल्य दाखवतील अशी आशा बोलवतो आणि सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करून माझे दोन शब्द पूर्ण करतो. सन्माननीय अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय आदरणीय श्री जयवंतजी कुंभार साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे, त्यांचं देखील सन्मान या सोहळ्याप्रती या ठिकाणी केला जाईल. इथेची भोईर यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभहस्ते त्यांना सन्मान समर्पित करावा. सन्माननीय हितेजी भोईर यांच्या शुभहस्ते जयवंतजी कुंभार यांचा या ठिकाणी सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल. प्रेमाची आपुलकीची शाल परिधान केली जाईल, स्पर्धेच्या माध्यमातून एक गोड आठवण भेट त्यांना समर्पित केली जाते आहे. तर स्पर्धा फार मोठी आहे. माजी सरपंच जितेंद्रजी घरत व विद्यमान सरपंच अजय म्हात्रे चषक 2024 ची ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वातली फार मोठी स्पर्धा. चार रात्रींमध्ये क्रिकेटचा महाकुंभ मेळा जणू काही या बुलेखंडच्या नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. असंख्य गावातील असंख्य विभागातील नामवंत संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. त्यापैकी पहिला सामना आपण पाहतोय आरएस कोटनका विपक्ष बीसीसी बेंडकल या दोन संघादरम्यान असणारी पहिली लढत. मान्यवरांचा आम्ही विशेष धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करू की आपण आपल्या जीवनातला बहुमोल वेळ या स्पर्धेसाठी खर्ची घातला, त्याबद्दल खूप खूप आभार. चला टॉस साठी यायचं. एका बाजूला पागोटे, त्यांच्या विरुद्धामध्ये माही 11 बोकरविडा, दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण आला असाल तर रिपोर्टिंग पोहोचवायचे आहे आणि आमच्या कॉम बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. या मैदानावरती पाणी घेऊन जायचं आहे 12th मॅन. या दरम्यान आपण पाहतोय 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे 4 नव्हे 5 नव्हे तब्बल 6 वेळा करंजा गावाच्या सरपंच पदी ज्यांना आपण विराजमान होताना पाहिलं असे सर्वांचेच लाडके आणि करंजा गावाच्या विकासाचे महामेरू म्हणून ज्यांना पाहिलं जातं असे मंगेजी थोरी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. मी विनंती करेन सन्माननीय जितेंद्रजी गरज साहेबांना की आपण आपल्या शुभहस्ते त्यांचा सन्मान करावा. माझ्या कोळी बांधवांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सातत्यानं धडपडणारं हे व्यक्तिमत्व तब्बल 6 वेळा सरपंच झाले, 6 वेळा निवडून आलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अशा एका गोड व्यक्तिमत्वासाठी. जनतेच्या विश्वासाचं मत ज्यांच्या पदरामध्ये 6 वेळा मिळालंय ही सामान्य गोष्ट नाहीये. आपल्या कर्तृत्वाचा ठसा आपल्या गावात आहे, आपल्या समाजामध्ये आहे. त्या कर्तृत्वाचा हा विशेष सन्मान सन्माननीय जितेंद्रजी गरज साहेबांच्या शुभहस्ते केला जातोय. त्यानंतर चांजे विभागाचे विद्यमान उपसरपंच आदरणीय श्री व्यंकटेश म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. मी विनंती करेन जयेश ठाकूर यांना की आपण आपल्या शुभहस्ते व्यंकटेश साहेबांचा या ठिकाणी सन्मान आपल्या शुभहस्ते करावा.
तीन षटकांचा खेळ संपलाय, 24 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. शेवटचे दोन षटक आता मात्र येणं बाकी असतील. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आला असाल तर आपली रिपोर्टिंग आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे आणि टॉस करून घ्यायचा आहे. पागोटे आणि त्यांच्या विरुद्धामध्ये माही इलेव्हन बोकरविडा. या सोहळ्यावरती आपण बघतो व्यंकटेश मात्रे साहेबांचा सन्मान केला जातो आहे. एक विशेष सन्मान या ठिकाणी होतोय. त्यानंतर आपण बघतोय एक विशेष सन्मान पप्पा या क्रिकेटच्या पटलावरच एक असं नाव की असंख्य रेकॉर्ड त्यांनी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावावर कायम केले आणि कायम करत असताना साधा मन मिलावू व्यक्तिमत्व क्रिकेट सोडल्यानंतर व्यवसायामध्ये त्यांना आपल्या व्यवसायाला वृद्धिंगत केलं. आपल्या गावाच्या विकासाचा एक नवा चेहरा आहे अशी एक ओळख निर्माण करणारा आपल्या सगळ्यांचाच लाडका राजेश पाटील उर्फ पप्पा यांचा विशेष सन्मान आदरणीय श्री जितेंद्रजी घरे साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. राजेश पाटील उर्फ पप्पा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. टेनिस क्रिकेट बॉल मधला द लेजेंड खेळाडू त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. 40 नंतर देखील आपण त्यांना क्रिकेट खेळताना पाहिलं. आज व्यवसायामध्ये उतरलेत आणि व्यवसायामध्ये देखील त्यांना यश मिळवलंय. कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रामाणिक मेहनत केली तर त्या क्षेत्रामध्ये आपलं नाव निश्चित होतं आणि म्हणूनच तुमच्या कार्याला या ठिकाणी हा विशेष सन्मानानं सलाम ठोकला जातोय. चलूया आदरणीय श्री जयजी ठाकूर यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी विनंती करेन अमितजी भगत यांना की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान समर्पित करावा. सन्माननीय अतिथी कक्षामध्ये जयेश ठाकूर यांचा सन्मान केला जातोय. अमितजी भगत यांच्या शुभ हस्ते प्रेमाची आपुलकीची शाल परिधान केली जाते. सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान त्यांना समर्पित केला जातोय. निष्ठा आणि स्वाभिमान या फारच कमी व्यक्तींकडे पाहायला मिळतात. पक्ष आणि पक्षाचं कार्यकर्ता म्हणून जगणं मला आवडेल हे सातत्याने ज्यांच्या कार्यकिर्दीमध्ये आम्हाला पाहायला मिळालं. आमच्या चिरनेर गावाचे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आदरणीय श्री अमितजी मुंबईकर यांची खास उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. आज खरं तर त्यांच्या उपस्थितीचा हा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी विनंती करेन मुनीश यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना हा सन्मान समर्पित करायचा आहे. अमितजी मुंबईकर शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते तथा आमच्या श्री साई सेवा मंडळाच्या मानाच्या पालखीचे गेली कैक वर्षाचे पदयात्री आणि पदाधिकारी त्यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. अमितजी मुंबईकर प्रेमाची आपुलकीची शाल परिधान केली जाते. सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना या स्पर्धेमध्ये सन्मान समर्पित केला जातो आहे. तदनंतर उद्योग क्षेत्रातले आमचे सन्माननीय आदरणीय जैन कोहली यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्याचं देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. या सोहळ्याप्रती आलेल्या तमाम मान्यवरांचं आदरातिथ्य सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. आदरणीय श्री जयवंतजी कुंभार यांना मी विनंती करू की आपल्या शुभ हस्ते जैन कोहली यांचं या ठिकाणी सन्मान समर्पित करावा. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजयजी मात्रे चषक मुलेखंड मानाची सन्मानाची अभिमानाची स्वाभिमानाची आणि एक प्रतिष्ठेची स्पर्धा चार रत्रींमध्ये क्रिकेटचा हा थरार आपल्याला या ठिकाणी अनुभवता येणार आहे. याची देही याची डोळा पाहूया क्रिकेटचा हा देखणा सोहळा. चलूया सन्मान या ठिकाणी आपण थोडासा थांबूया आणि आवाजामध्ये या ठिकाणी बदल करूया. आवाज धावत्या समालोचनाकडच्या दिशेनं समालोचन कक्षामध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळेल शंतनु चव्हाण याचा. धन्यवाद आतिश पाटील सर. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम पूर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा प्रथम गणरायाला वंदन करूयात. तदनंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना वंदन करून मी समालोचक शंतनु चव्हाण आज घेऊन जातो क्रिकेटच्या पटलावरती जिथे मात्र तुमच्या भेटी झाली एक मोठी स्पर्धा अर्थातच उरणकरांची अभिमानाची मुलेकरांची आकाशची स्पर्धा अर्थातच जितेंद्र घरत माजी सरपंच सांजे
चषक अजय मात्रे सरपंच सांजय चषक 2024 ची भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते आणि जिथे मात्र आजच्या दिवसातली पहिली मॅच तुमच्या भेटी झाली आहे. एका बाजूला बीसीसी भेंडकल आणि त्यांच्या विरुद्धामध्ये आर एस कोटनाका या दोन टीम दरम्यान मॅच पाहायला मिळते. बघता बघता मैदानावरून चार षटक संपलीत, धावपटलावरती नजर टाकलीत तर 40 धावा ऑन स्कोर बोर्ड पाहायला मिळत आहेत. जिथे मात्र सर्जिया पॉवर तुफान बैलाचे मालक अर्थातच परेशजी म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइस झालं आहे. पवे इथे मात्र षटकार हॅट्रिक या सामन्यामध्ये कम्प्लीट केली जाईल का आणि इथे मात्र मी आमंत्रित करू इच्छितो. एका बाजूला आपण पागोटे आणि त्यांच्या विरुद्धामध्ये माही 11 बोकरविडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आला असाल तर आमच्या कॉम बॉक्स मध्ये आपली रिपोर्टिंग दाखवायची आहे. आणि जाऊयात मॅच कडे जिथे मात्र चार षटकांचा खेळ संपलाय आणि 40 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा एक षटक आता मात्र प्रगतीपथावरती पाहायला मिळेल. चार षटकांमध्ये 40 आल्या, या षटकामध्ये कमीत कमी 10 ते 15 आल्या तर बिग टोटल ही पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. यानंतर जी होणारी मॅच पागोटे आणि बोकरविडा दोन्ही टीमचे कॅप्टनला मी सांगू इच्छितो आहे, जर का इनिंग संपायच्या आतमध्ये आपण आला नाही आहे तर इथे मात्र जरूर आपल्या टीमला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे. या चेंडूवरती घडलंय काय तर आलाय मोठा फटका. जाऊया डीजे मास्टर यांच्याकडे, ऐकूयात एक सुमधुर संगीत. चेंडू जर का गेला तर इथे मात्र जरूर नवीन चेंडू दिला जाईल मैदानावरती. तदनंतर या स्पर्धेचा नियम आहे, आजच्या दिवसामध्ये तब्बल 10 संघ खेळतील आणि ज्या टीमचा हायएस्ट स्कोर असेल त्या टीमला इथे मात्र बाय दिली जाईल याची आपण सर्व टीमच्या कर्णधाराने नोंद घ्यायची आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, तदनंतर पाहूयात. यावेळचा चेंडू बॅटची कडा जरूर घेतली आहे, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात पाहायला मिळेल आणि या चेंडूवरती एक धाव इथे मात्र रोखू शकत नाही आहेत. एक धाव आली आहे, एका धावेने धाव फलकावरती नजर टाकूयात. आता मात्र 47 रन ऑन स्कोर बोर्ड पाहायला मिळतात. प्रत्येक षटकार हॅट्रिक साठी सर्जिया तुपार पॉवर बैलाचे मालक अर्थातच परेशजी म्हात्रे यांच्याकडून विकेट इथे मात्र जरूर षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइस असेल. सव्या मॅच कडे जिथे मात्र तुमच्या भेटीस आली एक मोठी मॅच. पहिलीच मॅच एका बाजूला आर एस कोटनाका आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतो आहे ती म्हणजे टीम एका बाजूला भेंडकल ही पाहायला मिळतो आहे. इथे मात्र पागोटे टीमनं आपली रिपोर्टिंग आमच्यापर्यंत पोहोचवली आहे, तदनंतर इथे मात्र आपण जाऊयात बोकरविडा टीमच्या कॅप्टन कडे. आपण देखील टॉस करण्यासाठी यायचा. यावेळच्या चेंडूवरती चेंडू ताणणार नाही आहे, चेंडू जमिनीला साटत पुसत आला एक दर्जेदार दिमागदार चौकार. जाऊया डीजे मास्टर. एका बाजूला दोन्ही टीम पाहायला मिळतील. अमितजी भगत यांच्या शुभ हस्ते आपण करूयात. टॉस केला जाईल. जर का बघायला गेलात तर फलंदाज स्ट्राईक हँड वरती धीरज पाहायला मिळतोय, तब्बल 28 धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू, यावेळच्या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका लगावलाय. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही आहे, चेंडू जाईल सीमा पार. हा येईल एक चौकार. ते मात्र टॉस केला जाईल दोन्ही टीमच्या माध्यमातून. पाहूयात आता मात्र एक मोठी लढत मैदानावरती पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहू शकतो टॉस केला जाईल. अमितजी भगत आणि या गावचे ललितजी कुंभार या दोघांच्या शुभ हस्ते आपण करूयात टॉस. एका बाजूला पागोटे, तदनंतर त्यांच्या विरोधामध्ये आपण बोकरविडा या टीमला पाहू शकाल चौकाराला. पाहूयात पुढील चेंडूवरती काय घडलं जाईल. टॉस केला जाईल, अतिशय भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळतोय. एका बाजूला हेड आणि तदनंतर टेल असा टॉस केला जाईल. हेड इज कॉल पाहायला मिळतोय.
आणि जिथे मात्र टॉस जिंकलाय पागोळ्या टीमनं, तर दोन्ही टीमला आपण बेस्ट ऑफ लक देऊयात. आपण पहिला टॉस जिंकलाय तर आपला पहिला निर्णय काय असेल? आम्ही फील्ड करू. तुम्ही प्रथम फिल्डिंग कराल, कितपर्यंत धावसंख्येवरती समोरच्या संघाला रोखराल? 40-50 पर्यंत आम्ही धावचा प्रयत्न करू. तर दोन्ही टीमला आपण बेस्ट ऑफ लक देऊयात. शेवटचा प्रश्न असेल, काय असेल, काय म्हणाले आयोजनाबद्दल? आयोजन तर चांगलं आहे आणि मेन म्हणजे आता बघूया काय होतंय आणि आमचे टीमचा पण परफॉर्मन्स थोडा चांगलाच चाललाय, बघूया. तर बेस्ट ऑफ लक चौथ्या मॅच कडे, जिथे मात्र मोठा फटका आलाय. 6 धावेने इथे मात्र शिवट गोड केला जातो आहे. धाव फलकावरती नजर टाकली तर 5 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. धाव फलकावरती नजर टाकूयात. 62 धावा उभारल्यात. पिक टोटल पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळतो आहे 62 उभारल्यात. विजयासाठी येणारे चेंडू असतील 30 आणि धावा करायच्या आहेत त्या म्हणजे 63 धावा. पाहुयात आता मात्र 63 धावा कशा प्रकारे केल्या जातील. तर पूर्वी जाऊया डीजे मास्टर यांच्याकडे, ऐकूयात एक सुमधुर संगीत. तर 5 षटकांचा खेळ संपलाय. 62 धावा उभारल्यात. विजयासाठी 63 करायचे आहेत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आवाज असेल सांगपाडा गावाचा. माझे साथी समालोचक मित्र सुनीलजी लांबोर यांच्याकडे वळतो आहे. धन्यवाद. येस, थँक यू सो मच. हा आवाज आपण ऐकत होतो. याच मुळेखंड गावाला लाभलेला एक सुमधुर आवाज अर्थातच शंतनू चव्हाण सरांना आपण मायक्रोफोन वरती ऐकलं या पहिल्या एरिंग मध्ये. सर्वप्रथम मी समालोचक सुनील लांबोर सानपाडा गावचा गणरायाला वंदन करून समालोचन करण्यास सुरुवात करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिव सर्वादि साधके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुद्या. महाराष्ट्राचे आराध्य देव राजश्री छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या महाकुंभ मेळ्यात, जिथे मात्र क्रिकेटचा महासंग्राम मुळेखंड गावाची क्रिकेटची जत्रा आपण बघतोय. अर्थातच रजनी क्रिकेट स्पर्धा मैदानावरती बॉल द्यायची आहे. अगदी जर आपण बघितली तर नाईटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या मुळेखंड गावामध्ये. पहिली मॅच आपण पाहिली बीसीसी बेंडखळ विरुद्ध आरसी
कोटनाका या दोन टीमच्या दरम्यान ही पहिली लढत सध्या सुरू आहे. जिथे मात्र पहिला टॉस जिंकला अर्थातच प्रथम तर टॉस जिंकला अर्थातच बीसीसी भेंडकर या टीमच्या कॅप्टन आणि टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय आला आणि टॉस हरल्यानंतर आरसी कोटनाका असंख्य बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि बॅटिंग करत असताना त्यांच्या बॅटरने एकूण धावा मिळवल्या. या पाच ओव्हर मध्ये धावा जमवल्या. अर्थातच जर आपण बघितलं 63 धावांचं लक्ष पाहूया. या लक्षाचा आता कशा रीतीने पाठलाग केला जाईल बीसीसी भेंडकर या टीमच्या माध्यमातून पाहूया. पाच ओव्हरची मॅच प्रत्येक संघाला मात्र चांगले क्रिकेट खेळता यावं याकरिता मात्र पहिल्या राऊंडची प्रत्येक मॅच ही पाच ओव्हरची असणार आहे. अफलातून आयोजन 16 आनंदाचा गजर क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळतो. जिथे तिथे आपण नजर टाकूया तिथे तिथे प्रेक्षक 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 आणि प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षक आज मोठ्या प्रमाणामध्ये या क्रीडांगणावरती उपस्थित आहेत. नवजीवन खेळाचे मैदान मुळेखंड नगरीमध्ये सध्या ही स्पर्धा रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. अफलातून आयोजन पहिली सलामीची गोड जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर झाली आहे. अर्थातच बीसीसी भेंडकर या टीमची स्ट्रायकिंग इनला हितेन भोईर आणि नौशाद इनला निलेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं आणि मेंडेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी बॉलर आला आहे हर्ष भोईर. पंचांचा ग्रीन सिग्नल सामन्याला सुरुवात. लेट्स प्लेचा इशारा आला. देऊया दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. बॉल तयार झाला ओव्हर नंबर 1 मध्ये. हर्ष ओव्हर द विकेट तयार. हर्षचा पहिलाच बॉल. पंचांचा सिग्नल. ओ ओ पंचांचा सिग्नल आलाय. आयसीसी नियम क्रमांक 22 इथून मात्र उल्लंघन होत्या. व्हाइट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत. सलग 3 षटकारांसाठी पावर सर्जा तुफान बैलाचे मालक परेश दादा मात्र यांच्या वतीने मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेला फटका प्रतिमा फुटबॉल दर्जेदार शॉर्ट सिलेक्शन बहारदार बॉल सीमा पार मिळतील धावा 4 येतोय खणखणी चौकार. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. ज्या प्रकारे सुईतून धागा काढावा तशाच प्रकारे या बॅटरने इथून मात्र गॅप शोधला आणि गॅप मधून बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडलं. अफलातून स्ट्रोक 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल वाईट त्यानंतर मात्र गोलंदाज पहिलाच बॉल रिलीज करत असताना त्यावर केलेलं आक्रमण. यावेळीचा हा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा पंच आमच्या पर्यंत इशारा करतायत की हा देखील व्हाइट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र जोडले जात आहेत. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये अनिकेत मात्रे यांना आपण बघतो. चांगलं गुणलेखक त्यांचं या स्पर्धेमध्ये राहिलं. यावेळीचा फटका प्रतिमा मिनी हेलिकॉप्टर बॉल आवेद भरपूर एलिव्हेशन प्राप्त झालं नव्हतं या बॉलला आणि तिथे मात्र उलट्या दिशेने धावत असताना फिल्डरनं मात्र खूप चांगला प्रयत्न तिथे मात्र केला. लॉंग ऑन रिझन मध्ये खूप चांगली प्रयत्नांची पराकाष्ठा आपल्याला पाहायला मिळाली परंतु शेवटी घडलं का कॅच हातातून निसटली अर्थातच कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर काढलेल्या या दोन धावा आपल्याला पाहायला मिळतात. दोन धावेच्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचला 8 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती. 8 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. हर्ष चौकार आल्यानंतर मात्र कमबॅक करून देत असताना आपल्या टीम साठी पुन्हा एकदा ओव्हर द विकेट हर्ष तयार झाला. यावेळीचा हा बॉल वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला. वेगाला बीट झाला हा बॅटर.
अगदी जर आपण बघितलं तर 113-115 च्या स्पीडनं हा बॉल रिलीज केला असावा, इतका वेग या बॉलरनं धारण केला. चांगला बॉल ऑफसाइड या ऑफस्टंप हा बॉल रिलीज करण्याचा प्रयत्न झाला. यावेळीचा फटका प्रतिमा फॅबुलस स्ट्रोक मॅग्निफिशंट फटका समोरच्या दिशेला लेंथ बॉल पिक केला अनस्टॉपेबल 6 रन. टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत 14 धावा. पुन्हा एकदा हर्ष तयार होतवा. यावेळीचा आणखीन एक लगातार सलग बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळते. अफलातून फटकेबाजी, काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. ही तीन भविष्य माध्यमातून आले तिसरा येईल का. जर 3 षटकार आले पॉवर सर्जा तुफान बैलाचे मालक परेश दादा मात्रे यांच्या वतीने मात्र तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बॅट्समन कोणीही असो सलग 3 बॉल वरती 3 षटकार आले तर पॉवर सर्जा तुफान बैलाचे मालक सन्माननीय परेश दादा मात्रे यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 2 आले तिसरा येईल का. धावफलकावरती रन्स देखील आपल्याला पाहायला मिळतात. बिनगडी बाद 20 धावा. यावेळीचा हा बॉल क्रिकेट मधील ब्रह्मास्त्राचा वापर इथून मात्र करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. वेग भरपूर आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर बिनगडी बाद 20 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती. धावफलकावरती धावा जर आपण बघितलं तर 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आतापर्यंत रन्स आपण बघतोय. बिनगडी बाद 20 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती. ज्या प्रकारे सुरुवात व्हायला हवी होती तशाच प्रकारची सुरुवात मात्र हितेन या बॅटरने आपल्या टीम साठी करून दिली आहे. कारण लक्ष मोठं आहे 63 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आणि सध्या आक्रमकता धाडस केली आहे बॅट्समन हितेन भोईरना. सध्या चांगली बॅटिंग करतो परंतु आता जर का आपण बघितलं तर ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती आता गोलंदाज येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दीपेश नाईक हा बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया त्याच्या माध्यमातून आता कशा रीतीने इथून मात्र बॉलिंग केली जाईल. ओव्हर नंबर 2 मध्ये त्याला प्राचारण केलं मेंडेटरी दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी. यावेळीचा हा फटका प्रतिमा पंचांकडे अपील, अपील मध्ये उत्साह, अपीलला उचलून धरला कॉल. इथे जर का आपण बघितलं तर बॅटची कडा घेतल्यानंतर विकेट कीपरनं खूप चांगली झेल पकडली आणि बॅट्समन इथून मात्र पहिल्या क्रमांकाचा बाद झाला. संघ अर्थातच उरण विभागातील दादा संघ पाहायला मिळतात. एका बाजूला कोट नाका म्हणजे जर का बघायला गेलात तर केदार भोईर नावाचं वादल मैदानावरती पाहायला मिळेल. तर नंतर जरूर मैदानावरती
हितेन भुईर नावाचं वादळ मैदानावरती पाहायला मिळेल. दोन्ही संघ अर्थातच उरण विभागातील दादा संघ आहेत. एका बाजूला गोलंदाजाचा नमुना पाहायला मिळेल, त्यानंतर एका बाजूला फलंदाजाचा नमुना पाहायला मिळेल. फलंदाजाचा मात्र पहिला बाद झालाय, अर्थातच त्या फलंदाजाचं नाव आहे निलेश बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानावरती जरूर धीरज पाहायला मिळेल. जाऊया पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये. थँक्यू. पहिल्या विकेट जी इतर मात्र उत्सुकता होती आणि ती विकेट सध्या मिळवून दिली. गोलंदाज जर आपण बघितलं तर दीपेश नाईक या बॉलर न दीपेशचा हा बॉल लाईन इथे मात्र चांगली या योग्य टप्प्यावरती तो सध्या बॉलिंग करतो. चांगला टप्पा आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून मात्र डॉट बॉल जी सांगता आपल्याला पाहायला मिळते. त्याला माहिती आहे पहिल्या ओव्हर मध्ये जास्त धावा आल्या, या ओव्हर मध्ये आता आपल्याला धावांना लगाम लावण्याचं काम करायचं आणि सध्या चांगली गोलंदाजी दीपेश नाईक ओव्हर नंबर 2 मध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. इनियन क्रमांक 3 मध्ये नवीन फलंदाज धीरज सध्या आपल्याला पाहायला मिळतो. स्विचिटचा हा फटका अप्रतिम. स्विचिटला स्वीट इट बनवला, किवी पॅटर्सनची ओळख आम्हाला झाली, आठवण झाली आणि बॉल चाललाय सीमा पार. मिळतील लाभ 6 आणि येतोय खणखणी षटकार. मेरी असं समीकरण आता आपल्याला पाहायला मिळतं. इथे मात्र बॅटल चांगलं रंगलं या दोघांमध्ये, परंतु आता षटकार आल्यानंतर कम्मालीचं कमबॅक करून देत असताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. तू मला षटकार मारू शकतो परंतु मी देखील काही कमी नाही आहे, मी देखील तुला डॉट बॉल रिलीज करू शकतो हे सध्या दाखवतो आहे गोलंदाज दीपेश नाईक. या दरम्यानचा पुढचा बॉल इथे मात्र फटका प्रतिमा समोरच्या दिशेला प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग, बॉलला उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत मात्र एक धाव इथून मात्र सहजरित्या कम्प्लीट केली जाते. आता या एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला एक गड्याच्या मोबदल्यात 27 धावा 27 लक्ष्य 63 धावांचं. आणि या लक्ष्याचा ज्या प्रकारे पाठलाग व्हायला हवा तशा प्रकारचा पाठलाग इथून मात्र होतो. बोलो मात्र दीपेश नाईक पुन्हा एकदा तयार झालाय स्ट्रायकिंगला. इथे बोलूया शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 मधील दीपेश नाईक हाताळत असताना आपल्या स्पेल मधील शेवटचा बॉल दीपेश तयार झाला, दिशा बदलवली. इथे जर का आपण बघितलं तर स्वीप करण्याचा प्रयत्न झाला, परंतु टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध घेणारा हा बॉल आपण पाहिला. ओव्हर नंबर 2 चा आता खेळ इथेच संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर एक गड्याच्या मोबदल्यात धावफलकावरती रन्स आपण बघतोय 27 धावा 27 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर कम्प्लीट. आणि 18 बॉल मध्ये आता धावा कम्प्लीट करायच्या 18 बॉल मध्ये आता 36 धावांची गरज आहे. भरपूर मेहनत ही स्पर्धा घडवण्यासाठी स्पर्धा उभी करण्यासाठी घेतलेली आहे. माजी सरपंच जितेंद्र गरत व सरपंच अजय मात्रे चषक आपल्याला पाहायला मिळतो. काय आयोजन, अफलातून आयोजन या स्पर्धेचा केंद्रबिंदू म्हणजे ती समसमाती ट्रॉफी आपण बघतो. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. क्वालिटी आणि क्लिअरिटी जर आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून अशाच नवनवीन स्पर्धा आपल्या भेटीला येतील. अफलातून आयोजन अगदी जर का आपण बघितलं तर जिथे तिथे नजर जाईल तिथे तिथे प्रेक्षक 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 आणि प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये 18 बॉल मध्ये करायच्या 36 धावा, गोलंदाजी बॉल मार्क वरती आला विक्रांत भोईर.
विक्रांत भुईर हा गोलंदाज ओव्हर नंबर 3 मध्ये या बॉलरला प्राचारण केलं. यावेळीचा हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र एक धाव भरपूर वेगाने कंप्लीट झाली आहे. फंबल झाला, खेळाडू थोडासा चाचपळत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथून मात्र जिथे एक धाव होती तिथे आणखीन एक धाव कंप्लीट केली जाते, म्हणजेच एकेरीला दुहेरीमध्ये कलबट केला. दोन धावा भरपूर वेगाने इथून मात्र कंप्लीट झाल्या आणि दोन धावेच्या मदतीनं आता संघ जाऊन पोहोचला 29. पुन्हा एकदा बॉलर तयार झाला. यावेळीचा हा बॉल दिशाहीन गोलंदाजी, पंचांचा सिग्नल, व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. पंचांचं आम्ही नक्कीच कौतुक करू, कारण ज्या प्रकारे त्यांची शैली आहे, व्हाईट बॉल आल्यानंतर अगदी अनोख्या शैलीमध्ये ते निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतात. खूप चांगली पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये राहिली आहे. त्यावेळीचा मात्र पुढचा बॉल हाताळण्यासाठी बॉल तयार होतो. यावेळीचा फटका प्रतिमा आहे, स्ट्रोक चांगला आहे, अगदी रडार मधील बॉल, त्या बॉलला सरळ फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर, काउ कॉर्नरच्या डोक्यावर. आणखीन एक हा ब्लास्ट येतो षटकार. Yes, thank you. धावफलकावरती रन्स आपण बघतो आता 36. चला फास्ट क्रिकेट आता मित्रांनो आपल्याला खेळावं लागेल, कारण आजचा दिवस जर का आपण बघितलं 16 बॉल मध्ये अजूनही मात्र विजयासाठी 27 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये 16 बॉल 27 करायच्या, थोडस फास्ट क्रिकेट आपल्याला मित्रांनो खेळावं लागेल. यावेळी आणखीन एक तेज आणि तर्रार बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन कडे प्रतिउत्तरच नाहीये की या बॉलला मी आता कशा रीतीने फेस करू, कारण परफेक्टली यॉर्कर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अगदी षटकार आल्यानंतर मात्र गोलंदाजानं वेगवेगळ्या ताटणीचे बॉल आता हाताळण्यास सुरुवात केली. नक्कीच या मागच्या बॉल वरती मोठा स्ट्रोक आला, परंतु तदनंतरचा बॉल जर का आपण बघितला तर भरपूर वेगाने या बॉल आपल्याला पाहायला मिळाला या गोलंदाजाचा. यावेळीचा मात्र हा फटका, ज्या प्रकारे या गोलंदाजाची गती ओळखली, जितक्या वेगाने बॉल आला तितक्या वेगाने या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर क्लिअर केल्या. आणखीन एक धमाका येतोय चौकार. येणारे बॉल 14 आणि 14 बॉल मध्ये आता धावा करायच्या विजयासाठी 23. 14 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. पाहूया कशा रीतीने आता या मॅचला फिनिश केलं जाईल बीसीसी भेंडकर या टीमच्या माध्यमातून. सध्या चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये येतील आणि धीरज. यावेळीचा हा बॉल हवेत खेळला, तिथे मात्र प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर मध्ये पकडला जातोय जेल. सेकंड विकेट टू गॉन, बॅट्समन धीरज बॅक टू द डगआउट, अप ठोकोडी. कृष्णा म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, त्याचं देखील आपण मनापासून या ठिकाणी स्वागत करूया. सन्माननीय अतिथी कक्षामध्ये मनीष कृष्णा म्हात्रे साहेबांचं शुभागमन, खूप खूप मनापासून आपले स्वागत करतोय. मॅच हाय व्होल्टेज आहे, मॅच सुपर डुपर आहे आणि आपण सगळेजण त्याचा आनंद घेत आहे. कुठे जाऊ नका, पाहत रहा क्रिकेटचा हा देखणा सोहळा. ऐकूया आमच्या समालोचकांचा आवाज. जर का आपण बघितलं तर या मागच्या बॉलवरती जरूर विकेट आली आणि त्यानंतर आता इंडिया क्रमांक 4 मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला न्यू बॅटर यशपाल भुईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. गोलंदाजाचं आम्ही नक्कीच कौतुक करू, कारण मोठी स्ट्रोक आल्यानंतर मात्र आता कम बॅक करण्यास सुरुवात केली बॉलर विक्रम या गोलंदाजाच्या माध्यमातून.
यावेळीचा मात्र पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज देखील तयार होईल, पाहूया या दरम्यानचा पुढचा बॉल आता कशा रीतीने हाताळला जातो आहे। यावेळीचा वेग वन बॉल आपल्याला पाहायला मिळाला, अगदी आगीचे निकारे फेकतोय की काय असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं, परंतु इथे का जर का आपण बघितलं तर आता ओव्हर नंबर 3 चा देखील बघता बघता खेळ संपला, आता बॉल उरलेत 12 आणि 12 बॉल मध्ये आता तुम्हाला इथून दावा कम्प्लीट करायचे आहेत 23 12 बॉल आणि विजयासाठी आता 23 धावांची गरज आहे, 12 चेंडू 23 धावा 23 धावा 12 चेंडू, पाण्याची मागणी देखील केली जाते। चलूया मैदानावरून आपण येऊया मंचकाच्या दिशेनं, आपण पाहतोय सन्मान्य मंचकावर आदरणीय श्री मनीष कृष्णा म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, त्याचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी अजयजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान्य मनीष कृष्णा म्हात्रे यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करावा, प्रेमाची अपुलकीची शाल परिधान केली जाईल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। माजी सरपंच जितेंद्रजी घरत व विद्यमान सरपंच अजयजी म्हात्रे चषक मुलेखांची एक शानदार स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय आणि अगदीच प्रदेश काळापासून या स्पर्धेला सुरुवात झाली, मान्यवरांचे शुभ हस्ते शुभ संकेत दिले गेले, येणाऱ्या प्रत्येक मान्यवरला सन्मान समर्पित केला जातो आहे, त्याबद्दल निश्चितपणे आलेल्या पाहुण्यांचं परत एकदा आपण स्वागत करतोय, आभार व्यक्त करतोय। चलूया कॉम्पॅक्ट दिशेनं, त्यात जर आपण बघितलं तर उद्घाटन सोहळा प्रसंगी आपल्याला ऐकायला मिळाले, अगदी जबरदस्त त्यांचा आवाज आपण ऐकला, व्हॉइस ऑफ रायगड अतिजी पाटील सरांचा देखील आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय, मायेची उदर शाल प्रेमाचं सौंदर्य असं प्रतीक अर्थातच पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांचा शुभ सन्मान करणार आहोत। माजी सरपंच सन्माननीय जितेंद्र दादा गरत यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा आम्ही शुभ सन्मान करतो, एका जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो। अगदी जर का आपण बघितलं तर एक मखमली आवाज शब्दांचा जर आपण बघितलं तर सुरेख मैफिल जुळून आणणारे खऱ्या अर्थानं अतिजी पाटील सरांचं या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातो, टाळ्या कमी पडतात, टाळ्या जोरदार येऊ द्यात, कारण ज्या प्रकारे त्यांचं आपण धावतं समालोचन ऐकलं। जाऊया बॅक टू द क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये, आता समीकरण उरलंय, येणारे बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत, अर्थात 11 आणि 11 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे। तसेच निखिल सावंत आणि मयुरेश इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण या स्टेजवर येऊन बसायचं आहे। 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे, पाहूया काय घडणार या मॅच मध्ये। प्रत्येक बॉल वरती आता 2 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला, बॉलर देखील तयार होतो। यावेळीचा फटका प्रतिम आहे, स्ट्रोक चांगला आहे, परंतु तिथे मात्र अफलातून क्षेत्ररक्षक काय फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली, क्षेत्ररक्षक जर आपण बघितला तर तिथे मात्र फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला, मिलिंद नावाची भिंत तिथे आपल्याला पाहायला मिळाली, डीप मिड विकेट रिझर्व मध्ये कमालीच क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते, जवळजवळ आपल्या टीम साठी या खेळाडूनं 2 धावा वाचवल्या, अगदी काही क्षणाला असं वाटलं की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर दाडला जाईल, परंतु त्यानंतर जर का आपण बघितलं तर अफलातून क्षेत्ररक्षण डीप मिड विकेट रिझर्व मध्ये झालं आणि त्याच्या जोरावरती इथून मात्र फक्त आणि फक्त 2 धावा हे बॅटर कम्प्लीट करू शकले, 2 धावेच्या मदतीनं आता धावफलकावरती रन्स आपण बघतोय। यावेळीचा हा फटका प्रतिमा कॉपी बुक स्ट्रोक पुस्तकी फटका, बॉल थांबणार नाहीये, बॉल सीमा पार, मिळतील धावा 4 आणि येतोय खणखणी चौकार। अरे बॉल आता शिल्लक आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे, 9 बॉल मध्ये 16 करायच्यात। यावेळीचा फटका प्रतिमा स्ट्रोक चांगला आहे, तिथे मात्र प्रोटेक्शन, परंतु इथे जर का आपण बघितलं तर चूक झाली फिल्डरच्या माध्यमातून आणि बॉल सीमा पार, आणखी एक नशिबाचा चौकार,
इथे मात्र सन्माननीय अतिजी पाटील सर इथून रजा घेतात. आपला बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिलात आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला चार चांद लावण्याचं काम केलं. आपला पुन्हा एकदा आम्ही संपूर्ण मुळेखंड ग्रामस्थांच्या वतीनं हृदयाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतो. यस, कॉंग्रॅच्युलेशन टीम. 51 धावा कंप्लीट झालेल्या आहेत टीमच्या स्कोरबोर्ड वरती. आता जर का आपण बघितलं तर अजूनही मात्र 12 धावींची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या बीसीसी भेंडगर या टीमला. यावेळीचा फटका प्रतिमा एक धाव जरूर कंप्लीट केली जाते आणि आता एकाच धावेवरती इथून मात्र शांत राहावं लागेल. संयम दाखवला या बॅटरला. बॅटरला माहिती आहे मोठे स्ट्रोक येत आहे. सिंगल डबल ला देखील ही मॅच आपण जिंकू शकतो आणि हाच विचार इथून मात्र या बॅटरने आपल्या माइंड मध्ये सेट केलाय की काय असं चित्र आपल्याला पाहायला मिळते. टीमच्या स्कोरबोर्ड वरती एकूण रन्स आपण बघतोय 52 धावा 7 बॉल आणि आता 7 बॉल मध्ये 11 धावींची गरज आहे बीसीसी भेंडगर या टीमला. इथून का जर मॅच जिंकायची असेल तर खूप नका या टीमला डॉट बॉल रिलीज करावे लागतील. हो, अशा रीतीने जर आपण गोलंदाजी करत असाल तर या मॅच पासून आपल्याला दूर जावं लागेल. व्हाइट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र जोडले जात आहेत. धावफलकावरती धावा 53. यावेळीचा अतुगरज मन बनवलं होतं. स्विचिटचा फटका सरळ बॅटनं धावा येत आहेत तर या फटक्यांची आता गरज होती का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय बॅटिंग करणाऱ्या भेंडकर टीमच्या प्रेक्षक वर्गामध्ये. आता समीकरण बदललंय. येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्या 10. 6 बॉल विजयासाठी 10 धावींची गरज आहे. स्क्वेअर लेग चे अंपायर जर आपण बघितलं तर सुरेश म्हात्रे सर आपल्याला पाहायला मिळतात आणि मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये संदीप पाटील जे जासई गावचे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आणि आमचे तिसरे अंपायर राजेंद्र गरत नवी शेवा. आज मात्र खूप चांगली पंचांची भूमिका त्यांची राहिली या स्पर्धेमध्ये. आणि समालोचकाच्या भूमिकेमध्ये जर आपण बघितलं तर याच मोहिकन गावचा शंतनू चव्हाण यांना आपण ऐकलं, अतिजी पाटील सरांना. त्याचबरोबर सन्माननीय कुणालजी पाटील पागोटे गावचे सरपंच आहेत. कमी कालखंडामध्ये अगदी जर का आपण बघितलं तर सरपंच हे पद ज्याने मात्र भूषवलंय अर्थातच कुणालजी पाटील. दादा प्लीज या वेलकम. आपल्या देखील आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. नक्की अतिशय कमी वयामध्ये सरपंच होण्याचा मान ज्या व्यक्तिमत्वाला मिळाला बंधन धाग्याचं आणि काळीच वाघाचं असं म्हटलं जात. त्याप्रमाणे पागोटे गावचे लोकनियुक्त विद्यमान सरपंच सन्माननीय कुणाल पाटील साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची. यस, येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी 10 धावींची गरज आहे. 6 चेंडू 10 धावा 10 धावा 6 चेंडू. काय घडणार? कोणता संघ जिंकणार? कोण करणार वार? कोण करणार पलटवार? हे पाहण्यासाठी सध्या प्रेक्षकांनी गर्दी केली. 6 बॉल मध्ये 10 धावींची गरज आहे. गोलंदाजी मार्ग वरती शेवटचं महत्वाचं षटक विनीत. यावेळीचा हा फटका ऑफ ट्रॅकर टायमिंग प्रॉपर बनगटाचा वापर हवाई सफर बॉल सीमा पार येतोय. पहिल्या बॉल वरती चौकार. चौकारानं स्वागत केलं. चौकार आला. आता येणारी बॉल शिल्लक आहे 5 आणि विजयासाठी 6 धावींची गरज. नेक्स्ट मॅच जिथे मात्र
अर्थातच पागोटी टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलेला. ही मॅच संपल्यानंतर लगेच जर आपण आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करून मैदानाचा ताबा घ्यायचा. चला बॉल द्यायचा. येणारे बॉल शिल्लक आहेत 5 आणि विजयासाठी 6 धावांची गरज आहे. त्याचबरोबर सन्माननीय चंद्रकांतजी कुंभार साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या देखील आम्ही या स्पर्धेमध्ये शब्द सुंडांनी करतो आहे. हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम वेलकम. आपण यायचं व्यासपीठावरती आणि आसन ग्रहण करायचं. फुलातून स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय जर का आपण बघितलं तर इथे मात्र भरपूर मान्यवरांची मांडी आपल्याला पाहायला मिळते. कारण प्रेम या स्पर्धेवरती. बॉल पुन्हा एकदा तयार. 5 बॉल मध्ये 6. यावेळीचा हा बॉल तिथे मात्र प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये पकडला जातोय. जेल बॅट्समन बाद झालाय. धक्का क्रमांक 3 आणि इथून मात्र बॅट्समन जेलबादच्या रूपाने बाद होतोय. कुंभार यांचे वडील आहेत, पिताश्री आहेत चंद्रकांतजी कुंभार. त्यांचे या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. आपल्या देखील आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करतो. इथे मात्र बॅट्समन बाद झाला. म्हणजेच आता येणारे बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे 4 आणि विजयासाठी आता 6 धावांची गरज आहे. 4 बॉल 6 धावा 6 धावा 4 शेंडू. काय घडणार या मॅच मध्ये? कोणता संघ जिंकणार? नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी दाखल झाला साहिल ठाकूर. आता पाहूया साहिल ठाकूरच्या माध्यमातून कशा रीतीने इथून मात्र बॅटिंग केली जाईल. बॉल उडले 4 आणि विजयासाठी 6 धावांची गरज आहे. 4 बॉल मध्ये 6 धावा कंप्लीट करायच्या. गोलंदाजी मार्क वरती सध्या. चौकार आल्यानंतर चांगली कामगिरी बॉलर मिलिंदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथून का डॉट बॉल आली तर मात्र या मॅच मध्ये पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये येणाऱ्या फिल्डिंग करणाऱ्या कोटनाका संगम. पाहूया काय घडणार या मॅच मध्ये. 4 बॉल मध्ये 6 करायच्यात. यावेळीचा हा बॉल पुन्हा एकदा तोच फिल्डर. आणखीन एक पकडला जातो जेल. बॅट्समन इथून मात्र बाद झाला. धक्का क्रमांक 14 तू चल मी तू आया असं समीकरण आता बॅटिंग करणाऱ्या भेंडकल टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ऐकूया. आणि 3 बॉल मध्ये आता 6 धावांची गरज आहे. मी विनंती करतो प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो आपण जे पडदे जिथे पाहायला मिळतात त्याला आपण टेकायचं नाही आहे आणि त्या बांबूला टेकायचं नाही आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि खेळाडूंसाठी देखील सांगू इच्छितो आपण मैदानामध्ये गार्ड चेंज करायचं नाही आहे. आपण ही स्पर्धा लाईव्ह कव्हरअप केली जाते आहे 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. स्पर्धा घर बसल्या आपण आनंद घेऊ शकाल. 3 चेंडू मध्ये 6 करायचे आहेत. बोलूयात कॉम बॉक्स मध्ये 3 बॉल आणि विजयासाठी 6 धावांची गरज आहे. काय करणार या मॅच मध्ये? कोणता संघ जिंकणार? सध्या एकमेकांच्या विरोधात भिडतायत लढतायत बीसीसी भेंडकर संघ आणि आरसी कोटनाका संघ. आरएस कोटनाका संघ आपल्याला पाहायला मिळतो. अफलातून आयोजन मोठा पंच त्यावर मोठा पंच देणं गरजेचं. यावेळीचा हा बॉल वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला. परंतु पंचांचा सिग्नल एका अनोख्या स्टाईल मध्ये पंच आमच्यापर्यंत इशारा दर्शवत आहेत की हा व्हाईट बॉल
एक्स्ट्रा रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र इथे मात्र जर का बघायला गेलात तर हितेन भोईर नॉन स्ट्राईक वरती माशासारखा तडपतो आहे. ज्याला इथे मात्र जर का स्ट्राईक रोटेट केली तर इथे मात्र जरूर तो लवकरात लवकर सामना फिनिश करू शकतो आहे. तीन मध्ये पास करायचे आहेत, जाऊया कॉम बॉक्स मध्ये. तीन बॉल आणि विजयासाठी आता पास हवीची गरज आहे. स्ट्राईक हवी होती, स्ट्राईक हवी आहे हितेन या बॅटरला, कारण त्याच्या बॅटमधनं मोठी स्ट्रोक येत आहेत. त्याच्याकडे क्षमता या मॅचला आपल्या बाजूने झुकवायची. ओ ओ इथे मात्र घडतंय काय, ज्या प्रकारे अश्विननं बटलरला बाद केलं होत्या वन कटिंग विकेट, इथे मात्र तोच प्रयत्न केला गेला, परंतु नॉस्ट्रा गेंडचा बॅटर सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये उभा. तीन बॉल मध्ये पाच धावींची गरज असताना फक्त अप्रतिम स्ट्रोक चांगला, दोन धावा कंप्लीट, परंतु इथे घडतंय काय, दुसरी धाव घेत असताना इथे मात्र थांबवलं. एकाच धावीवरती इथे शांत राहावं लागेल. पहा क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये कोणता संघ जिंकेल याची गॅरंटी आम्ही देखील देऊ शकणार नाही. सहा चेडू मध्ये दहा करायचे होते, तिथे मात्र मॅच दोन चेडूंवरती चार हव्यात. हव्यात आता मात्र कोणत्या रणनीतीने गोलंदाजी केली जाईल. आता स्ट्राईक रेटवरती आपण जरूर पाहू शकाल हितेन भोईर याला. जर का ही विकेट मैदानावरून बाद झाली तर इथे मात्र जरूर बीसीसी भेंडकल या टीमला मॅच जड होताना पाहायला मिळेल. ओ टू कॉम्बॉक दोन बॉल आणि विजयासाठी चार धावांची गरज आहे. चार धावा दोन चेंडू, दोन चेंडू चार धावा, कोणता संघ जिंकणार? सध्या आपण बघतोय आर एस कृपनका आणि त्यांच्या अगेन्स्ट बीसीसी भेंडकल हा संघ लढताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन बॉल मध्ये चार म्हणजे प्रत्येक बॉल वरती दोन धावा आता तुम्हाला काढावा लागते. स्ट्राईक इन इनला हितेन हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. हितेन भोईर त्याच्याकडे क्षमता, कोणत्याही क्षणाला तो मॅच आपल्या बाजूने झुकवू शकेल. फटका फसलाय, बॉल हवेत पकडला जातोय, जेल महत्वाची विकेट मिळवून दिली आहे या गोलंदाजाने आपल्या टीमला. बॅट्समन हितेन भोईर बॅक टू रेड आउट. ज्यावेळेस इथे मात्र दोन्ही टीमचे कॅप्टनला मी सांगू इच्छितो, सामना कोणीही जिंकू दे, प्रेक्षकांनी मैदानावरती जायचं नाहीये. आणि तदनंतरची होणारी मॅच एका बाजूला पागोटे आणि बोकरविडा, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस जिंकला, पागोटे टीमनं आपला निर्णय आपण कळवायचा आणि मैदानावरती जायचा. आणि प्रेक्षकांनी कोणीही मैदानावरती जायचं नाहीये. एक मध्ये चार हव्यात. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, दिलो की धडकणे तेज करणे वाला मुकाबला. आखरी एक गेंद और जीत केले चार रन गजरात. एक बॉल विजयासाठी चार धावा, चार धावा एक चेंडू. सामना कोणीही जिंकू दे, विजय क्रिकेटचा होणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी सांगू इच्छितो, आपण सामना संपल्यानंतर दोन्ही टीमनं आपण हँडशिप करायचा. इथे मात्र दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. एक बॉल चारची मॅच, कोण जिंकणार? एका बाजूला भेंडकल, त्यांच्या विरोधात आर एस कोट नका. जाऊया मॅच कडे जिथे मात्र आवाज असेल सांगपाटा गावचा. ओ टू कॉम्बो एक बॉल मध्ये आता चार धावांची गरज आहे. चार धावा एक चेंडू, एक चेंडू चार धावा, कोणता संघ जिंकणार आहे? बीसीसी भेंडकर की आर एस कोटनाका. सध्या शेवटच्या टोकाला ही मॅच येऊन टिपली. शेवटचा एक बॉल आणि विजयासाठी आता चार धावांची गरज आहे. बॉल तयार होतो आपल्या गोलंदाजी मार्क वरती. आतापर्यंत चांगली कामगिरी या बॉलरची राहिली या मिलिंद, परंतु शेवटचा बॉल चार धावा, बॉल तयार. इथे का जर का आपण बघितलं तर फटका अप्रतिम, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? आणि दोन धावा पूर्ण होत आहेत आणि इथे मात्र हा सामना जिंकला. अर्थातच आर एस कोट नाका या टीमना अभिनंदन, वेल प्लेड. जर का आपण बघितलं तर ही मॅच गमवावी लागली बीसीसी भेंडकर या टीमला. बॅट्समन बाद झाला, इथून मात्र एका मागोमाग विकेट फेकत गेला. टीमचे कॅप्टन आपण हँडशिप करायची आहे. सामना जिंकला आर एस कोट नाका टीमला. दोन्ही टीम आपण लाईन अप मध्ये यायच्या.